नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे पाहणार आहोत. या वर्ग समीकरणे पाठामध्ये सराव संच 2.1 आपण या अगोदरच पाहिलेला आहे, तर आज आपण सराव संच 2.2 पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग 2.2 कडे वळूयात. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे, सोल्युशन ऑफ हे क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, आणि सर्वात सोपी पद्धती आहे वर्ग समीकरणाची मुळे काढण्याची, अवयव पद्धती किंवा फॅक्टरायझेशन मेथड. आपण चलाला वेगवेगळ्या किमती देऊन वर्ग समीकरणाची मुळे ठरवली होती, परंतु ही खूप वेळ लागणारी टाइम कन्झ्युमिंग मेथड होती. म्हणून आपण या भागामध्ये वर्ग समीकरणाची मुळे अवयव पद्धतीने कसे काढायचे त्याचा अभ्यास करणार आहोत. समजा इथे एक समीकरण दिले, एक्सचा वर्ग वजा 4x - 5 बरोबर, याचे दोन अवयव लिहिलेत, 5 आणि 1 - 1. मग ह्या जर अवयव जर ठेवले, ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला, गुणाकार बरोबर 0 ठेवलाय, जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्या दोन संख्यापैकी किमान एक संख्या 0 असते, कारण हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा दोन संख्येचा गुणाकार, समजा सांगितले आपल्याला ए गुणिले बी बरोबर 0, तर ए बरोबर 0 असेल किंवा किमान 1, बी बरोबर 0, म्हणजे दोन संख्यापैकी एक संख्या 0 असते. दोन्हीला दोन संख्या 0 असण्याची आवश्यकता नाही. इथं जे काही दोन किमती घेतल्या होत्या, 5 आणि दुसरी 1 - 1 = 0, दोघाला 0 सेपरेट केल्याच्या नंतर पाहायचं 5 = 0 किंवा 1 - 1 = 0. म्हणून 5 चं पक्षांतर केलं, 5 किंवा 1 - 1 या किमती आपल्याला मिळतात. म्हणून या ज्या किमती आहेत हे वर्ग समीकरणाची मुळे आहेत, 5 आणि 1. आता हे उदाहरण सोडवताना आपण प्रथम वर्ग बहुपदीचे दोन रेषीय अवयव मिळवले, आणि या रीतीलाच आपल्याला काय म्हणायचं, वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धती. आता या अवयव पद्धती न उदाहरण सोडवण्यापूर्वी प्रथम तुम्ही वर्ग समीकरणाचं सामान्य रूप माहित आहे काय? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप ax² - bx - c = 0. तर अवयव पद्धतीनं सोडवते वेळेस हे पहिलं जे आहे याला म्हणायचं आहे आपल्याला वर्गीय पद. ह्याच्या पूर्वीच्या सराव संचामध्ये सांगितलेलंच आहे, तरी लक्षात ठेवा, वर्गीय पद. हे दुसरं असणार आहे मध्यम पद किंवा रेषीय पद. आणि शेवटचं जे असेल याला म्हणायचंय स्थिर पद. कारण उदाहरण सोडवते वेळेस ह्या तिन्ही पदांचा उल्लेख येणारच आहे. आणि कुणाचे अवयव कसे काढायचे ते आपण उदाहरणामध्ये पाहूया. सराव संच 2.2 मधलं पहिलं उदाहरण, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. आणि बोर्ड परीक्षेमध्ये एक उदाहरण अवयव पद्धतीवर परीक्षेत विचारलं जात आहे, त्यामध्ये पहिलं x² - 15x - 54 = 0. आता या ठिकाणी स्थिर पद आहे आपलं 54, रेषीय पद आहे 15x - 15x, आणि वर्गीय पद x². मग आपण अवयव पद्धतीनं समीकरण सोडवते वेळेस वर्गीय पदाचा सहगुणक किती आहे, इथं 1 आहे. वर्गीय पदाचा सहगुणक गुणिले हे स्थिर पद यांचा गुणाकार करायचा. आता या ठिकाणी 1 आहे म्हणजे नाही घेतला तरी चालतो. गुणाकार किती आला? 54. मग ह्या 54 असे अवयव शोधायचे. बघा लक्ष द्या, इथलं चिन्ह पहा, स्थिर पदाचं चिन्ह कोणतं आहे? अधिकचं. म्हणजेच 54 असे अवयव शोधायचे त्यांची बेरीज केली असता ह्या मध्यम पदा एवढी यावी. ह्या स्थिर पदाचे आणि इकडे x² सहगुणक जो काही होता, यांचा जो काही गुणाकार केलाय, आणि येणाऱ्या गुणाकाराचे असे अवयव शोधायचे की त्यांची इथलं चिन्ह, इथं वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची, बेरीज असेल तर बेरीज. मग बेरीज केली असता 15 आली पाहिजे. मग 54 अवयव भरपूर सांगता येतात आपल्याला, पण असे दोन अवयव निवडा की ज्यांची बेरीज केली असता 15 येईल. आपल्याला माहित आहे 6 * 9 = 54, या दोघांची जर बेरीज केली तर किती येते? 54. मग आता ह्याला चिन्ह कोणते ठेवायचे? तर आता जेव्हा बेरीज असते तेव्हा ह्या दोघांचे चिन्ह सारखे असतात, आणि ते जे मध्यम पदाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह ह्या दोघाला ठेवता येते. म्हणजे 6 * 9, दोघांचा गुणाकार करा, 6 * 9 = 54, 9 * 9 काय होईल? अधिक. म्हणून आता इथं फक्त बदल काय करायचा आहे आपल्याला?
या 15x च्या ऐवजीच किंमत लिहायची आहे, बाकी जसे असतं तसे, पहिलं जसे असतं तसं ठेवा. एक्स चा वर्ग वजा 6x वजा 9x अधिक 54 बरोबर 0. काय बदल केला आपण, या 15x च्या ऐवजी 2 अवयव ठेवले आपण, 9 6 15 जसे असत. मग आता हे इथं 4 पदं मिळतात, 2 पदाचे गट करून ह्याच्यामध्ये सामायिक घ्या. ह्या पहिल्यामध्ये सामायिक अवयव कॉमन काय निघतं, एक्स. कंसामध्ये काय राहील, एक्स वजा 6. इकडं कॉमन निघालं 9 आणि 54 मध्ये 9, कंसामध्ये असेल एक्स. जेव्हा पण आपण इथं उणे चिन्ह कॉमन काढतो तेव्हा इथलं चिन्ह बदलतंय, म्हणजे इथं काय होईल वजा, आणि कॉमन काढतो म्हणजेच त्याला भाग द्यायचा असतो, 9 सख्खी 4, एक्स उणे 6. इथं लक्षात घ्या. मग आता नंतर 2 कंस सारखे आलेले, आणि अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवत वेळेस 2 कंस सारखे येतातच. ह्या सारख्या कंसापैकी 1 कंस कॉमन घेतला आपण, एक्स उणे 6, तर दुसऱ्या कंसात इथं काय राहिलं शिल्लक, एक्स, आणि इथे ह्या कंसासोबत राहिलं वजा 9 बरोबर 0. मग आता 2 कंस बरोबर 0 आहे, तर हे 0 प्रत्येक कंसाला सेपरेट करायचं, कारण माहिती आहे आपल्याला 2 संख्येचा गुणाकार 0 आहे, म्हणजे कमीत कमी एक तरी संख्या त्यापैकी 0 असते. म्हणून एक्स उणे 6 बरोबर 0, किंवा दुसरी किंमत एक्स उणे 9 बरोबर 0. हे उणे 6 पक्षांतर करू, एक्स बरोबर उणे 6 बदल धन 6, किंवा एक्स बरोबर हे उणे 9 बदल धन 9. म्हणून समीकरणाची उकल असेल, उकल काय मिळाली आपल्याला, 6,9, किंवा एक्स बरोबर 6 किंवा एक्स बरोबर 9, उकल असेल 6,9. दुसऱ्या उदाहरणामध्ये स्थिर पद आहे 20, पण चिन्ह आहे इथं किती, उणे. इकडचा सहगुणक किती, 1, म्हणजे 1 × 20 बरोबर किती आला गुणाकार, 20. 20 चे असे अवयव शोधा. आता चिन्ह कोणता इथं पहा, उणेच आहे. वजाबाकी केली असता मध्यम पदा एवढी आली पाहिजेत, मध्यम पद किंवा रेषीय पदा एवढी. रेषीय पदाचा सहगुणक किती, 1. 20 चे असे अवयव शोधा की ज्यांची वजाबाकी केली असता 1 यावी. मग 20 चे अवयव तसे बरेच आहे, 10 × 2 = 20, नंतर 4 × 5 = 20, परत दुसरा कोणता आहे, 20 × 1 = 20. पण 4 आणि 5 जर 2 अवयव घेतले, 5 आणि 4 दोघांची वजाबाकी करा, 5 आणि 4 ची वजाबाकी केल्यावर किती येते, 20. परंतु आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा उणेचं चिन्ह असतं स्थिर पदाला तेव्हा दोघांचे पण चिन्ह हे भिन्न असतात, दोन्ही अवयवांचे चिन्ह वेगवेगळे येते, दोघांचे चिन्ह हे वेगवेगळे येतात, भिन्न येतात. परंतु हे कोणत्याला कोणतं चिन्ह ठेवायचं, तर मध्यम पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं. आता 5 मोठं का 4 मोठं, 5 मोठं, म्हणून 5 धन चिन्ह 4 ऋण चिन्ह, म्हणून यांचा गुणाकार किती येईल, मग 4 × 5 = 20 हे उणे आला, आणि 5 मधून 4 गेले, किती राहिले, 1. म्हणून आता हे बदल फक्त कुणात करायचा, ह्या मध्यम पदाचा, हे जशास तसे दोन्ही पण लिहायचे. म्हणून एक्सचा वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0, फक्त आपण एवढाच बदल केलाय. मग 2 2 चे गट करा, पहिल्या गटामध्ये कॉमन निघेल एक्स, कंसात शिल्लक राहिलं एक्स अधिक 5, इथं कॉमन निघेल वजा 4, कंसामध्ये काय राहील, इथं राहील एक्स, इथं उणे चिन्ह कॉमन काढले म्हणजे इथं काय होईल बदल, अधिक 4 × 5 = 20, 5 बरोबर 0. सारख्या कंसापैकी 1 कंस कॉमन घ्या, एक्स अधिक 5, दुसऱ्या कंसामध्ये असेल काय शिल्लक राहिलं, इथलं एक्स, आणि ह्या कंसासोबतच वजा 4 बरोबर 0. मग दोघाला पण 0 सेपरेट करू, एक्स अधिक 5 बरोबर 0, किंवा दुसरी किंमत, दुसरा कंस आहे आपला एक्स उणे 4 बरोबर 0. मग हे अधिक 5 पक्षांतर करू, एक्स बरोबर ऋण 5, किंवा एक्स बरोबर ऋण 4 बदल धन 4. म्हणून समीकरणाची उकल काय मिळेल आपल्याला, वजा 5,4. उदाहरण क्रमांक 3, या ठिकाणी स्थिर पद आहे 13 आणि वर्गीय पदाचा सहगुणक आहे 2. 2 आणि 13 गुणाकार करूयात, 2 × 13 बरोबर किती आला गुणाकार, 26. मग असा 26 चे असे अवयव शोधूयात की त्यांची बेरीज केली असता, कारण चिन्ह कोणतं आहे, बेरीज केली असता 27 आली पाहिजे. मग 26 चे अवयव
तेरदुनी 26 बेरीज येणारच नाही, मग आपल्याला 26 गुणिले 1 26 एक 26 आणि 26 आणि 1 27 यांची बेरीज करतो. मध्यम पदाचं चिन्ह सुद्धा धनच आहे, म्हणजे दोघांचे चिन्ह काय असतील, धन धन. फक्त या 27 वायचा बदल करू, हे जसे असतं तसं 2y² + 26y + 1y म्हणजे फक्त y + 13 = 0. या पहिल्यामध्ये कॉमन घ्या, दुसऱ्यामध्ये 2-2 गट करून कॉमन निघेल, इथं 2y कंसामध्ये असेल y + कॉमन काढतो म्हणजे त्याला भागकार करायचा, 2 ने 26 ला भाग दिला, किचा भाग बसेल 13 + आता इथं कॉमन काहीच नाही, काही नाही म्हणजे 1 असतोच, कंसामध्ये y + 13. आले का 2 कंस सारखे? हा, तर ह्या 2 सारख्या कंसापैकी 1 कंस कॉमन म्हणून घेतला y + 13, दुसऱ्या कंसामध्ये काय शिल्लक राहिले इथं 2y, आणि ह्या कंसासोबत शिल्लक राहिलं 1 = 0. दोन्हीला 0 सेपरेट करा, y + 13 = 0, किंवा दुसरी किंमत असेल 2y + 1 = 0. तर y = -13 बदल होईल -13, किंवा इकडं 2y = -1 बदल -1, आणि y = y·2 गुणाकार आहे, इकडे गेल्याच्या नंतर भागकार असेल -1/2. म्हणून समीकरणाची उकल काय असेल? उकल -13, -1/2. प्रश्न चौथा, आता दिलेलं हे समीकरण सामान्य रूपामध्ये नाही, 5m² = 22m + 15m ह्या दोघांना अगोदर डावीकडे घेऊ, सामान्य रूपामध्ये तयार करून घ्यायला 5m² - 22m + 15 = 0. मग आता या ठिकाणी स्थिर पद आहे 15 आणि सहगुणक आहे वर्गीय पदाचा 5. 5 × 15 गुणाकार करा, 15 × 5 = 75. ह्या 75 चे असे अवयव शोधा, चिन्ह पहा कोणता आहे, स्थिर पदाचं वजा, वजाबाकी केली असता किती आली पाहिजेत, 22 आली पाहिजेत मध्यम पदा एवढी. मग 75 चे अवयव बघा, 22 येण्यासाठी 25 + 75 = 75. 25 मधून 3 गेले, किती राहतात, 22 राहतात. मग मोठ्या संख्येला कुणाचं चिन्ह सांगितलंय, मध्यम पदाचं उणे, मोठी 25 का 3, 25 मोठी, म्हणून 25 ला उणे चिन्ह ठेवा, 3 ला धन. मग फक्त बदल ह्या 22m च्या ऐवजी 5m² जशास तसं, मग इथं 22 च्या ऐवजी काय लिहिणार आहेत, 22m च्या ऐवजी -25m + 3m + 15 = 0. 2-2 गट करू, पहिल्यामध्ये कॉमन निघाला 5m, कंसामध्ये असेल m - 5 5 25, m × 5 + इथं कॉमन दिसतोय 3, कंसात m × 3 5 15 5 = 0. मग सारख्या कंसापैकी 1 कंस कॉमन काय असेल, मग m × 5, तर दुसऱ्या कंसामध्ये काय शिल्लक राहिले पहा, 5m + 3 = 0. दोघाला 0 सेपरेट करा, m × 5 = 0, किंवा 5m + 3 = 0, m = -5 बदल -5, किंवा m ची दुसरी किंमत असेल 5m = -3, तर m = -3/5. म्हणून उकल असेल या समीकरणाची, उकल 5, -3/5. उदाहरण क्रमांक 5, 2x² + 2x + 1/2 = 0. मग आता इथं 1/2 अपूर्णांकात आहे, प्रथम काय करू आपण, दोन्ही बाजूस 2 ने गुणून, दोन्ही बाजूस समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने गुणाकार करू, करा गुणाकार, मग काय येईल, हे 2 × 2 = 4x² + 2 × 2 = 4x, इथं 2 ने गुणाकार केला म्हणजे 2 पटून जाईल 1 = 0. मग स्थिर पद किती आहे, 1, आणि वर्गीय पदाचा सहगुणक 4. 4 × 1 गुणाकार किती आला, 4. मग 4 चे असे अवयव शोधा, चिन्ह पहा, इथलं बेरीज केली असता किती यावी, 4च यावे. मग 4 चे अवयव आणि बेरीज तेवढीच आली पाहिजेत, 2 × 2, आणि दोघांचे चिन्ह कसे असतील, इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणजे दोघांचे सारखेच येणार, कशावर अवलंबून आहे ते,
मध्यम पदावर म्हणजेच उणे दोन काय येते धन चार, उणे दोन काय धन चार गुणाकार केल्यानंतर आणि बेरीज केल्यानंतर ऋण चार, म्हणून दोन अवयव असतील आपले हे चार एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य। दोन दोनचे गट करूयात, पहिल्या गटात कॉमन निघालं दोन एक्स, कंसामध्ये असेल दोन एक्स वजा काहीच नाही म्हणजे इथं एक राहिलं, इथं कॉमन काहीच दिसत नाही तर वजा एक कॉमन काढा, वजा एक कंसामध्ये दोन एक्स, इथलं चिन्ह बदलेल वजा एक बरोबर शून्य। सारख्या कंसापैकी एक कंस दोन एक्स वजा एक, तर दुसऱ्या कंसामध्ये काय राहिलं शिल्लक दोन एक्स वजा एक बरोबर शून्य, दोघाला शून्य सेपरेट करा, दोन एक्स वजा एक बरोबर शून्य किंवा दोन एक्स वजा एक बरोबर शून्य, तर दोन एक्स बरोबर एक, इकडे सुद्धा तेच येणार आहे, दोन्ही किमती सारख्याच आहेत पहा, दोन एक्स बरोबर एक म्हणजेच एक्स बरोबर एक छेद दोन किंवा एक्स बरोबर एक छेद दोन, दोन्ही उकली कशा आल्यात आपल्या सारख्याच आल्या, हे पाहणार आहोत आपण पुढच्या सराव संचामध्ये। उकल काय असेल मग एक छेद दोन कॉमा एक छेद दोन। प्रश्न सहावा, आता इथं सुद्धा दिलेलं समीकरण हे सामान्य रूपामध्ये नाही, मग अगोदर ह्याला सामान्य रूपामध्ये आणण्यासाठी कशानं दोन्ही बाजूस छेदस्थानची जी संख्या किंवा लसमीनं गुणाकार करा, दोन्ही बाजूस एक्सने गुणून काईल मग एक्सनं गुणाकार केल्यानंतर सहा एक्सचा वर्ग वजा इथं एक्स एक्स काय होईल कटून जाईल जे काय राहिलं दोन बरोबर इकडे एक्सनं गुणाकार केल्यानंतर वजा एक एक्स, ह्या एक्सला डावीकडे घ्या सहा एक्सचा वर्ग वजा एक्स वजा दोन बरोबर शून्य। स्थिर पद किती आहे दोन, वर्गीय पदाचा सहगुणक सहा, मग यांचा गुणाकार करून घेऊ आपण सहा गुणिले दोन, चिन्हाचा विचार नंतर करू आपण, सहा दुनी बारा, मग बाराचे असे अवयव शोधा वजाबाकी केल्यावर एक यावे, तर बाराचे अवयव आपल्याला माहित आहे चारित्रिक बारा, मग उणेचं चिन्ह आहे मोठ्या संख्येला मध्यम पदात चिन्ह ठेवा म्हणजे उणे चार अधिक तीन गुणाकार केल्यानंतर उणे बारा येईल। मग किमती ठेवू सहा एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य, दोन दोनचे गट करा, पहिल्या अंकमध्ये कॉमन निघेल दोन एक्स, कंसामध्ये राहील बेत्रिक सहा म्हणजे तीन एक्स वजा बेदोनी चार वजा दोन अधिक काही कॉमन दिसतंय का, काहीच नाही, मग एक कॉमन घ्या तीन एक्स वजा दोन जशास तसं, दोन्ही कंस सारख्या कंसापैकी एक कंस कॉमन म्हणून घेतला तीन एक्स वजा दोन, दुसऱ्या कंसामध्ये शिल्लक असेल दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य, दोघाला दोन्ही कंसाला शून्य सेपरेट करूयात, काईल मग शून्य सेपरेट केल्यानंतर तीन एक्स उणे दोन बरोबर शून्य किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य, तर तीन एक्स बरोबर धन दोन किंवा दोन एक्स बरोबर ऋण एक म्हणजेच एक्स बरोबर दोनशे तीन किंवा दुसरी किंमत असेल एक्स बरोबर वजा एक छेद दोन, म्हणून समीकरणाची उकल किंवा समीकरणाची मुळे काय असतील दोन छेद तीन कॉमा एक छेद दोन। आता या ठिकाणी तुम्ही उकल म्हणू शकता किंवा समीकरणाची मुळे म्हणू शकता। प्रश्न सातवा हा आपल्याला कृतीच्या रूपात दिलेला आहे, वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच वर्गमुळात दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। दिलेलं समीकरण मग आता इथं पहा सुरुवातीला जशास तसं समीकरण लिहिले, मग आता ह्याचे सात एक्सचे अवयव लिहायचे, अगोदर स्थिर पद काढून घ्या गुणाकार करा, स्थिर पद किती आहे पाच वर्गमुळात दोन आणि सहगुणक किती आहे वर्गीय पदाचा वर्गमुळात दोन यांचा गुणाकार करू, वर्गमुळात दोन गुणिले पाच वर्गमुळात दोन बरोबर पाच गुणिले वर्गमुळात दोन गुणिले दोन म्हणजे दोन म्हणजेच पाच दुनी दहा, मग दहाचे असे अवयव शोधा की बेरीज केल्यावर काय आली पाहिजेत सात आली पाहिजेत, मग ह्याचे अवयव माहित आहेत आपल्याला पाच दुनी दहा, पाच आणि दोन पाच एक्स अधिक दोन एक्स, मग कॉमन निघालं एक्स कंसामध्ये काय राहील मग इथं
एक एक्स इकडे आला वर्गमुळात, दोन एक्स वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच, मग इथं कॉमन निघेल वर्गमुळात दोन. आता ह्या दोनला आपण दोन वेळेस लिहू शकतो. पहा, वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच दोन. वर्गमुळात दोन कॉमन काढले तर कंसामध्ये काय राहील, मग इथं एक वर्गमुळात दोन शिल्लक असेल. म्हणजे वर्गमुळात दोन एक्स अधिक दुसरं काय, वर्गमुळात दोन तर इकडे गेला म्हणजे काय राहिलं, पाच बरोबर शून्य. मग सारख्या कंसापैकी एक काय आहे, वर्गमुळात दोन एक्स, वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच, आणि दुसऱ्या कंसामध्ये पैथं राहिलं एक्स, इथलं वर्गमुळात दोन बरोबर शून्य. मग आता दोघाला पण शून्य सेपरेट करायचं आहे. काय असेल मग, पहिल्या कंसात वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य, किंवा एक्स अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य. म्हणजेच एक्स बरोबर हे पाच उजवीकडे गेला काय होईल, ऋण पाच भागिले वर्गमुळात दोन, किंवा एक्स बरोबर हे धनचा बदल काय होईल, ऋण एक्स बरोबर उणे वर्गमुळात दोन. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा पाच भागिले वर्गमुळात दोन आणि वजा वर्गमुळात दोन ही असेल, किंवा हीच समीकरणाची उकल असेल. उदाहरण क्रमांक आठ, तीन एक्सचा वर्ग वजा दोन वर्गमुळात सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य. मग या ठिकाणी स्थिर पद आहे दोन आणि वर्गीय पदाचा सहगुणक आहे तीन. मग दोनचा आणि तीनचा गुणाकार करा, काय येतो मग, हे तीन गुणिले दोन बरोबर सहा. मग सहाचे असे अवयव शोधा की त्यांची बेरीज केली असता दोन वर्गमुळात सहा एवढी आहे, दोन वर्गमुळात सहा एवढी आली पाहिजे. मग सहाचे अवयव तीन दोन्ही सहा, येत नाही बेरीज, सहा एक सहा येत नाही. पण आपण ह्याला जर असं लिहिलं करणीच्या रूपामध्ये, वर्गमुळात सहा आणि वर्गमुळात सहा, वर्गमुळात सहा आणि वर्गमुळात सहाचा गुणाकार येतो सहा. आणि आता दोघांचे चिन्ह काय ठेवावं लागतील आपल्याला, उणे उणे ठेवा, उणे वर्गमुळात सहा उणे वर्गमुळात सहा, तर काय येईल, हे धन सहा येईल. आणि ह्याचा सहगुणक एक, ह्याचा सहगुणक एक, एकाने दोन वर्गमुळात सहा येतो. म्हणून अवयव असतील वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा. मग हे तीन एक्सचा वर्ग वजा वर्गमुळात सहा गुणिले एक्स वजा वर्गमुळात सहा गुणिले एक्स अधिक दोन बरोबर शून्य. लक्षात आलं असेल तुमच्या. आता करणीची बेरीज वजाबाकी करते वेळेस आपण गेल्या वर्षी नववीमध्ये पाहिलेलंच होतं, ह्याच्या सहगुणकांची बेरीज वजाबाकी होती. ह्याचा सहगुणक एक, ह्याचा सहगुणक एक, एक आणि एक दोन वर्गमुळात सहा. मग आता पहिल्याचा एक गट करा, दुसऱ्याचा एक गट. आता ह्याच्यामध्ये कॉमन काय निघतंय, आता इथं तीन आहे, इथं वर्गमुळात सहा आहे. मग प्रथम काय करू आपण, ह्याला अवयवाच्या रूपामध्ये लिहून घेऊ. काय लिहिता येईल मग, तीनला मी दोन वेळेस वर्गमुळात लिहितो, जमतंय का पहा. वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळात तीन बरोबर आहे एक्सचा वर्ग वजा. आता वर्गमुळात सहाला मी असं लिहितो, वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले एक्स वजा. इथं सुद्धा तसेच अवयव लिहा, वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन, तीन दोन्ही सहा, वर्गमुळात सहा बरोबर आहे एक्स अधिक. ह्या दोनला सुद्धा आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन बरोबर शून्य. मग आता पहिल्या ह्याच्यामध्ये गटामध्ये कॉमन काढायचं. आता इथं पहा, वर्गमुळात तीन कॉमन आहे, नंतर एक्स सुद्धा आहे, म्हणून कॉमन काय असेल, वर्गमुळात तीन एक्स. तर कंसात काय राहिलं मग, एक्स एक एक्स इकडे आला, वर्गमुळात तीन इकडे आलं, तर इथं राहिलं एक वर्गमुळात तीन आणि एक्स वजा. आता इथलं वर्गमुळात तीन पण इकडे गेलंय आणि एक्स पण कॉमन काढले, म्हणजे शिल्लक काय राहिलं, फक्त वर्गमुळात दोन. नंतर दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा काय कॉमन दिसतंय बघा, इकडं वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. पण उणे कॉमन काढू, उणे वर्गमुळात दोन, कंसामध्ये काय राहील मग, हे इकडं आल्याच्या नंतर हे तर उणे आहेत ऑलरेडी, वर्गमुळात दोन आल्यावर इथं राहिलं वर्गमुळात तीन गुणिले एक्स, इथलं चिन्ह बदलेल, उणे कॉमन काढले म्हणजे इथं होईल उणे. नंतर बघा, आता ह्याच्यातलं एक वर्गमुळात दोन इकडं आलं कॉमन, तर एक इथं राहिलं वर्गमुळात दोन बरोबर शून्य. मग आता दोन कंस सारखे आले का पहा, आलेले आहेत. या सारख्या कंसापैकी एक वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन गुणिले दुसऱ्या कंसात इथं काय राहिलं, वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य. दोन्ही कंसाला शून्य सेपरेट करू, वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य.
किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0, म्हणजेच वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2, किंवा इकडची किंमत असेल वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2, दोन्ही किमती सेमच आहेत, x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3, किंवा x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3। म्हणून या समीकरणाची उकल किंवा या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे काय काय मिळतील मग आपल्याला, वर्गमुळात 2/3 कॉमा वर्गमुळात 2/3, किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता एकाच वर्गमुळात 2/3 कॉमा, हे असं सुद्धा लिहू शकता। त्यानंतरचा प्रश्न आहे 2m = m^24=50। प्रथम काय करू आपण, ह्या 2m आणि ह्या कंसामध्ये गुणाकार आहे, ह्या 2ला लागलीच उजवीकडे पाठवू, m गुणा 2 कसा आहे इथं m सोबत कंसासोबत सगळ्यासोबत गुणाकार आहे, तर उजवीकडे गेलं तर भाग करा जाईल, मग m = m^24=50/2, m ने गुणाकार करा कंसाला, काय येईल मग हे m² + 24m = 25, 2 ने भाग दिला, 25 ला डावीकडे घेऊ सामान्य रूपामध्ये, m² + 24m = 25=0, मग या 25 चे असे अवयव शोधा, वजाबाकी केल्यानंतर 24 येईल, इकडला तर m वर्गाचा सहगुणक तर 1च आहे, म्हणजे 1 × 25, म्हणजे 25 चे 2 अवयव काय येतील, 24 आलं पाहिजेत आपल्याला, त्याची वजाबाकी, मग 25 × 1=25, मोठ्या संख्येला मध्यम पदाचं चिन्ह (-25 - 1), म्हणजेच इथं (-25), मग हे m² + 25m + 1m म्हणजे फक्त m = 25=0, 2 गट करा, पहिल्या गटामध्ये कॉमन निघेल, m कंसामध्ये असेल m - 25, इथं कॉमन काहीच नाही, 1 घ्या कंसामध्ये m = 25=0, सारख्या कंसापैकी 1 कंस m × 25, तर दुसऱ्या कंसामध्ये असेल m + 1, दोन्ही कंसाला 0 सेपरेट करू, m² = 0 किंवा m + 1 = 0, तर m = 25 = 25 किंवा m = 1, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे (-25, 1) आहेत, किंवा आपण असे म्हणू शकतो वर्ग समीकरणाची मुळे (-25 - 1) आहेत। उदाहरण क्रमांक 10, 25m² = 9, या 9 डावीकडे घेऊ आपण, 25m² + 9=0, आता इथं मध्यम पद नाही, रेषीपद दिलं नाही बघा, म्हणजे रेषीपदाचे अवयव काढता येतील का, त्या पद्धतीने काढता येणार नाहीत, परंतु यालाच आपण थोडंसं वेगळ्या, 25 कुणाचा वर्ग आहे, 5चा, म्हणजे मी असं लिहितो 5m² = 9, म्हणजे कुणाचा वर्ग आहे, 3² = 0, मग आपल्याकडे एक सूत्र आहे बघा, a² - b² जर असेल तर याला कसं लिहितो आपण, एका कंसात a+b असते, दुसऱ्या कंसात a×b, मग त्याचप्रमाणे ह्याचे अवयव लिहू आपण, 5m म्हणजे a असेल, b = 3, म्हणजेच एका कंसात असेल 5m + 3 आणि दुसऱ्या कंसात असेल 5m - 3=0, हे काय ह्या सूत्राच्या आधारे, मग दोघाला 0 सेपरेट करू, 5m + 3=0 किंवा 5m × 3=0, म्हणजेच 5m = 3 किंवा 5m = 3 म्हणजेच m = 3/5 किंवा m = 3/5, म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे काय असतील, (-3/5, 3/5) आहे। आता हेच उदाहरण जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवायचं असेल
तर तुम्ही तशाच पद्धतीनं सुद्धा सोडवू शकता। मी तरी इथं सांगतो 25 m² = 9, 25 m² = 9। तर काय करतो मी ह्या 25 उजवीकडे पाठवतो, 1 = 9/25, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ। पण एक लक्षात ठेवा, वर्गमूळ घेते वेळेस धन आणि ऋण घ्या। यम बरोबर अधिक उणे, दोन वर्गमूळ असतात आपणाला माहिती आहे, मग 9 वर्गमूळ 3 आणि 25 वर्गमूळ 5, म्हणून यम बरोबर अधिक उणे 3/5, म्हणजे 1 किंमत 3/5, किंवा यम बरोबर ऋण 3/5। या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उदाहरण हे सोडवू शकता, किंवा हे ए उणे बी कंसाचा वर्ग या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला हे उदाहरण सोडवता ये। त्यानंतर प्रश्न 11, 7 m² = 21 m, 21 m ला डावीकडे घेऊ, 7 m² = 21 m = 0। आता इथं स्थिर पद नाही, पण ह्या दोन्हीमध्येच कॉमन दिसते, बघा 7 कॉमन आहे, m कॉमन आहे, कॉमन काढू याच्यामध्ये। 7m कंसामध्ये काय राहील, मग 7 इथं राहिले, m वजा 7 * 21, आणि m तर सुरुवातीला घेतला आहे, म्हणजे m * 3 = 0, म्हणजेच 7m = 0, किंवा दोघाला 0 सेपरेट करा, गुणाकारात आहेतच, m * 3 = 0। तर m = 0/7, किंवा m = √3/(-3), म्हणजेच 0/7 म्हणजेच 0, m = 0, किंवा m = 3। म्हणून या वर्गसमीकरणाची मुळे 0, 3 आहेत। नेक्स्ट एक्झाम्पल, उदाहरण क्रमांक 12, m² + 11 = 0। आता इथं रेषीपद नाही, तरी पण आपण रेषीपद नाही तर कसं सोडवता येईल, मग मी एम वर्ग जशास तसं लिहितो, वजा 11 वर्गमूळ निघतंय का, नाही निघत, परंतु आपण याला असं लिहू शकतो, वर्गमुळात अकराचा वर्ग म्हणजेच काय असेल, 11। मग आता थोडा वेळापूर्वी सांगितलेलं सूत्र आपल्याकडं, a² - b² जर असेल तर एका कंसात a + b, दुसऱ्या कंसात a * b, या पद्धतीने ह्याचे अवयव लिहू, म्हणजेच काय लिहिता येईल, इथं m > 11 * दुसऱ्या कंसात असेल m > 11 = 0। दोघाला 0 सेपरेट करा, m = 11 = 0, किंवा m = 11 = 0। तर m = √11, किंवा m = √11। म्हणून या वर्गसमीकरणाची मुळे √11 आणि √11 आहेत। अशा पद्धतीनं या सराव संचामधील सर्व उदाहरणं आपण सोडवलेली आहेत, तुमच्या लक्षात आलीच असतील। जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये शंका तुमच्या विचारू शकता। धन्यवाद, थँक्यू।